चहा पिऊन तुम्हाला अजूनही एनर्जी येईल कदाचित. हो, त्यातले चार एलिमेंट्स इथेच पिकवलेले आहेत. असा गवती चहा आहे, तुळस आहे, मिरी आहे. कपही बांबूचेच आहेत. सो बांबूमध्ये तुम्ही काही करू शकता. आणि गरम सुद्धा नाही असं, कारण बांबू इन्सुलेटर आहे, सो टेम्परेचर फील होणार नाही तुम्हाला. चहा. कसा वाटला घशाला? आलं आहे, सिनेमन पण आहे. आणि एक गोष्ट जी शेवटी लागते ती काय? जष्टमध. जष्टमध जो गोडवा जो आलाय तो जष्टमधाच आहे, तो घशाला लागतो. अजून काय आहे ह्याच्यात? यात लवंग आहे, यात गवती चहा आहे, तुळस आहे. आणि ह्यापैकी इथे काय काय? इथे आपण गवती चहा, तुळस, दालचिनी आणि मिरी या चार गोष्टी आपण इथे पिकवतो. आणि याचे बेनिफिट्स खूप आहेत. म्हणजे इट्स अँटी ऑक्सिडंट आहे, अँटी ॲसिडिक आहे, तुम्हाला डायजेशन चांगलं होतं, थ्रोटसाठी चांगलं आहे, अँटी बॅक्टेरियल आहे. सो याचे बेनिफिट्स खूप आहेत. सर, ही सुरुवात कधीपासून झाली? बेसिकली आपल्या फील्डमध्ये लाईफचा पेस जो असतो तो खूपच असतो. समटाईम्स आपण ते कोपअप करू शकत नाही आणि स्ट्रेसफुल लाईफ असतं. सो आपण जगतोय कशासाठी हेच कळत नाही. फक्त पैसा, ऑफिस आणि आराम, दॅट्स इट. बाकी काही आपण करत नाही. नो फॅमिली. सो 2007 मी इथे आलो आणि पहिल्यांदा आम्ही प्लांटेशन केलं, फेन्सिंग केलं. बरं. आणि साधारण 2009 एंडला आम्ही हे घर बांधायला सुरुवात केली. आणि काय विचार केला तुम्ही की असं रँडम की चला मला बोर झालंय मी आता जाणार आहे? नाही, लहानपणापासून निसर्गाची आवड होतीच. 2007 मी इकॉलॉजीचा कोर्स केला, नॅचरल रिसोर्सेस कन्झर्वेशन अँड मॅनेजमेंट. तर हा कोर्स इकॉलॉजी सोसायटी पुणे या संस्थेने इंट्रोड्यूस केला आहे. आणि प्रकाश गोळे हे प्रसिद्ध पक्षीतज्ञ आहेत, म्हणजे होते. ते 2002 गेले. तर त्यांनी हा कोर्स इंट्रोड्यूस केला, ज्यामध्ये तुम्हाला बेसिक बायोडायव्हर्सिटी, सॉइल, वॉटर, नेचर कन्झर्वेशन याबद्दल शिकवलं जातं. बेसिक बॉटनी, फ्लोरा, फौना, पक्षी हे सगळं शिकवलं जातं. त्यामुळे कन्सेप्ट्स क्लिअर होत गेले की काय करायचं आहे एक्झॅक्टली. सो पहिल्यांदा मला येऊन इथे शेती करायची होती, पण शेती कशी लगेचच ती सक्सेसफुल होणार नाही, एक्सपेरिमेंट्स करावे लागतील, कारण आपण शहरातून येणार आहोत. बरं, शेतीला ती योग्य जागाही हवी. सो टुरिझम, इको टुरिझम हे कॅश क्रॉप म्हणता येईल. सो इथून लगेचच आपल्याला पैसा मिळू शकतो. खरंच काय शिकायचे यार? आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपली आहेस? हो, मी काही पाल नाहीये, भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येत, मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही, सॉरी. इट्स ओके. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग. काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी डेअरी कमी नाही होणार आहे. गपे,
ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. हो चल.